माझी शिक्षकांना वंदनीय असणारे आदरणीय खारगे साहेब, मी विनम्र विनंती करते की आपण मार्गदर्शन करा. त्यावरील मान्यवर खासदार महोदय श्री धैर्यशील माने साहेब, आमदार महोदय श्रीयुत प्रकाश आवाडे साहेब, इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष श्री तानाजी पोहार साहेब, याशिवाय मंचावरील सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेणार नाही वेळाभावी, सर्व मान्यवर याच्यामध्ये नगरपालिकेचे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, आजी माझी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी सपकाळ साहेब आहेत, माझे पिताश्री आहेत, माझी सौभाग्यवती आहे, आणि सर्व तहसीलदार, SDO, नगरपालिका मुख्याधिकारी, सर्व अधिकारी आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे माझे सर्व वर्ग, मित्र, मैत्रीण, माझे सर्व गुरुजन आणि इचलकरंजी सर्व या शाहू हायस्कूलचे आजी माझी विद्यार्थी आणि या गावातील सर्व नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी एवढं प्रेम कुठल्या गावानं दिलं असेल मला अजिबात वाटत नाही. मला हा नेहमीच अभिमान वाटतो की मी या इचलकरंजी गावाचा सुपुत्र आहे. आणि म्हणजे मी IAS झाल्यापासून मी पाहतो आहे की प्रत्येक इचलकरंजीकर जो आहे तो प्रेमाने मला भेटतो, मला फोन करतो, मला मेसेज पाठवतो, अभिनंदन करतो. यातून म्हणजे या लोकांचं किती आपल्यावर प्रेम आहे हे माझ्या लक्षात येतं. इचलकरंजीमध्ये लहानपणापासून मी ज्या ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये कुणीतरी प्रास्ताविकामध्ये उल्लेख पण केला की शालेय शिक्षण जे असतं ते खरं तर आपला बेस असतो, पाया असतो. आणि मी हे अभिमानानं सांगतो की माझं 5वी ते 8वी शिक्षण जे आहे हे इचलकरंजीच्या नगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हायस्कूलमध्ये माझं झालेलं आहे. शाहू हायस्कूलचं महत्त्व हे असं आहे की म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इतर सर्व शाळांच्यामध्ये प्रवेश दिला जात नाही, जे विद्यार्थी गरीब असतात, ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील गरीब असतात आणि इलिटरेट किंवा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असतात, अशा मुलांचा जास्त भरणा, मुलामुलींचा भरणा हा शाहू हायस्कूलमध्ये होतो. आणि अशा मुलांना घडवणं हे खरं तर आमच्या गुरुजनांचं काम आहे आणि ते पार पाडतात, म्हणूनच आमच्यासारखे या पदावर पोहोचतात. त्याच्यामुळं मी शाहू हायस्कूलमधल्या सर्व माझे या ठिकाणी जे गुरुजन आहेत, या ठिकाणी सर्व माझे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, यांना मनापासून मी नमन करतो की आपण जे आमच्यावर संस्कार घडवलेले आहेत, आपण जे आम्हाला सर्व शिकवलेलं आहे, त्याच्यामुळंच आम्ही आज विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत. जसं खासदार महोदयांनी सांगितलं की प्रत्येकजण विविध क्षेत्रामध्ये असतो, प्रत्येक क्षेत्र हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आज मी प्रशासनामध्ये आहे, बाकी सर्वजण आपण विविध पदावर काम करत असता काही आमच्या वर्गमैत्रिणी देखील आहेत, काही गृहिणी आहेत, गृहिणी म्हणून देखील आपल्या कुटुंबाला संस्कार देण्याचं काम ते करत असतात. त्याच्यामुळं काम कुठलाही महत्त्वाचं नाही, आपण काम किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे. आणि शाहू हायस्कूलमधले सर्व मुलं मुली हे जे आहेत अनेक क्षेत्रामध्ये काम याच्यामध्ये करत आहेत. या ठिकाणी मी आवर्जून काही शिक्षकांची नावं या ठिकाणी घेतो. रानडे मॅडम, कुडाळकर सर, मोरे मॅडम, चव्हाण सर, बिनगे सर या ठिकाणी नाही आहेत, ते आम्हाला संगीत शिकवायचे. आमणे सर, सूर्यवंशी सर, पुणेकर सर, पलटणे मॅडम, पुजारी मॅडम, हे सर्व आमचे आदरणीय गुरुजन आहेत, यांच्या शिकवण्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आहोत. माझे बरेचसे वर्गमित्र या ठिकाणी आहेत, सुनील मांगलेकर, मोहल झळके, अनिल पाटील, अनिल पोद्दार कोल्हापुरे, वर्गमैत्रिणी देखील या ठिकाणी आहेत, सुनीता कांबळे, अनिता दुबदाळ, रेखा मेटे, उषा मेहतर, मंदोदरी होगाडे, रंजना हजारे, राजेंद्र कांबळे, श्रीहरी कामत, थोडी मी नावं घेतली, अनेक नावं आहेत. असे सर्व आमचे जीवाभावाचे मित्र जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मी शाहू हायस्कूलच्या बाबतीमध्ये मी सर्वप्रथम नगरपालिकेचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे मी या शाळेमध्ये 5वी ते 8वी या कालावधीमध्ये होतो आणि 5वीला मी असताना म्हणजे 77-78 साली
आता जशी इमारत आहे ती इमारत त्यावेळेपासून आहे. म्हणजे कुठल्याही नगरपालिकेने माध्यमिक शिक्षणासाठी इतकी मोठी इमारत, इतका मोठा शिक्षकवृंद आणि सर्व फॅसिलिटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळी 77-78 शाहू हायस्कूल नगरपालिकेनं केलेलं आहे. म्हणजे हे नगरपालिकेचं नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आणि सर्व सभापती जे आहेत यांचं मनापासून कौतुक आहे. म्हणजे इचलकरंजी नगरपालिकेचं नाव, मी ज्यावेळी सांगतो मी इचलकरंजीचं आहे, त्यावेळी इचलकरंजी नगरपालिकेचे दिवस हे सगळ्यांना आठवतात. म्हणजे सर्वात आर्थिक चांगली प्रगती असणारी आपली नगरपालिका, राजाराम स्टेडियम जे आहे ते फार मोठं स्टेडियम अजूनही या ठिकाणी लोक नाव घेतात. सुनील गावस्करपासून सगळे इथं आलेले आहेत. नगरपालिकेच्यामध्ये अनेक फॅसिलिटी आहेत, इथला स्विमिंग टँक फार महत्त्वाचा आहे. तशापैकी एक शिक्षणाची संस्था, म्हणजे आपण शाहू हायस्कूल जी आहे ही शैक्षणिक एक संस्था म्हणून 1977-78 ही एवढी मोठी टोलेजंग इमारत आपल्याकडे आहे. म्हणजे इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी, इचलकरंजीच्या नगरपालिकेने याकडं फार शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळंच गोरगरीब मुलं जी आहेत, मुली जी आहेत, या शाळेमध्ये येऊ शकतात, शिकू शकतात. त्याच्यामुळं मी नगरपालिकेचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी मी काही शिक्षकांच्या मला आठवणी आहेत, जे शिक्षक मुलांच्यावर किती प्रभाव करू शकतात त्याची काही उदाहरणं मी आपल्याला देतो. म्हणजे जे ज्या शाळा चांग जे ज्यांच्या घरी सुशिक्षित वातावरण असतं, आर्थिक परिस्थिती चांगली असते, त्या ठिकाणी पालक हे विद्यार्थ्याच्याकडे लक्ष देत असतात. पण आपल्या शाहू हायस्कूलमध्ये जनरली गरीब घरातली सामान्य कुटुंबातली मुलं मुली येत असतात, पालक हे अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असतात. अशावेळी शिक्षकांची जबाबदारी ही फार महत्त्वाची असते. त्याच्यामुळे या शिक्षकांनी मुलांच्यामध्ये शिक्षणाची आवड ही कशी निर्माण केलेली आहे त्याच्यावर पुढं त्याचं शिक्षण सर्व अवलंबून असतं. त्याच्यामुळं मला आठवतं आमचे बिनगे सर संगीताचे शिक्षक होते. म्हणजे PT च्या वेळी आम्हाला ते बँड वाजवायला, फ्लूट वाजवायला त्यांनी आम्हाला घेतलं होतं. आणि नंतर मी संगीत हा विषय घेतला होता आणि त्यांनी बासरी वादनाचे काही बेसिक धडे बिनगे सरांनी मला दिलेले होते. त्याच्यामुळं आज देखील मी बासरीच्या 3 शास्त्रीय संगीताच्या परीक्षा दिलेल्या आहेत. तर मी अगदी अभिमानानं सांगतो की माझे संगीताचे पहिले गुरु कोण आहेत, तर बिनगे सर आहेत. त्यानंतर मला आठवतं आमचे इंग्रजीचे शिक्षक म्हणजे मोमीन सर आलेले आहेत का या ठिकाणी? मोमीन सर नाही आले. मोमीन सर आहेत, कदम सर आहेत. म्हणजे मोमीन सर तर आम्हाला हे शाळेमध्ये वर्गामध्ये शिक्षक आले की सर्व विद्यार्थी उभे राहतात. त्यांनी एक पायंडा पाडला की फक्त उभं नाही राहायचं, एक कविता म्हणायची. आम्हाला त्यावेळी सॉलोमन ग्रँडीची कविता होती, तर आम्ही सर्वजण उभं राहून म्हणायचो, सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूसडे, मॅरिड ऑन वेन्सडे, टू किल ऑन थर्सडे, वर्स ऑन फ्रायडे, दॅट वॉज द एंड ऑफ सॉलोमन ग्रँडी. हां, तर ही कविता अजूनही आम्हाला पाठ आहे, कारण शिक्षकांनी, मोमीन सरांनी आम्हाला ही करवून दिली. कदम सरसुद्धा आम्हाला इंग्रजी शिकवायचे. जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेश फेल अँड वॉटर, जॅक फेल डाऊन अँड ब्रोक हिज क्राउन, जिल कॅन टम्बलिंग आफ्टर. म्हणजे या कविता या शिक्षकांनी आमच्याकडं अशा पाठ करून घेतलेल्या होत्या. शिक्षणाची आवड निर्माण करण्याचं काम जेवढं शिक्षक करू शकतो तेवढं कुणीच करू शकणार नाही. म्हणून मला पुढं शिक्षण, म्हणजे मी 8वीपर्यंत आपल्या हायस्कूलमध्ये होतो, 9वी 10वी व्यंकटरावला गेलो, 11वी 12वीला कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये मी गेलो, त्यानंतर मग पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये CUEPमध्ये मी इंजिनिअरिंग केलं, नंतर IAS झालो आणि IAS झाल्यानंतर मी इंग्लंडला एक वर्ष मास्टर कोर्स करण्यासाठी मी त्या ठिकाणी PG मास्टर्स इन डेव्हलपमेंट अँड गव्हर्नन्स मी केलं. हा सर्व शिक्षणाचा जो प्रवास जो आहे याच्यामध्ये शिक्षणाची आवड जर नसेल तर एवढ्या पदापर्यंत तुम्ही शिक्षण घेऊ शकणार नाही. तर ही आवड निर्माण करण्याचं काम माझ्या सर्व गुरुजनांनी केलं, त्याबद्दल मी माझ्या गुरुजनांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी शाहू हायस्कूल जे आहे, शाहू हायस्कूलच्या अनेक आठवणी आपल्याकडे आहेत. सर्व आमचे मित्रमैत्रिणी या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही खेळायचो, बागडायचो, भांडायचोसुद्धा, पुन्हा एकत्र यायचो, असे हे आमचे सर्व दिवस याच्यामध्ये गेलेले आहेत. शाहू हायस्कूलमध्ये शाहू हायस्कूल, खरं तर मनापासून मी कौतुक करतो नगरपालिकेचं पुन्हा, की आपले गरीब होतकरू विद्यार्थी आहेत यांना पुस्तकं देण्याचं काम, मोफत पुस्तकं देण्याचं काम, वह्या देण्याचं काम, युनिफॉर्म देण्याचं काम आपण नगरपालिकेतर्फे करत असता. शाहू हायस्कूलमध्ये मला आठवतं आहे, माझी या ठिकाणी बहीण पण या ठिकाणी आलेली आहे,
तर त्यावेळी शाहू हायस्कूलनं एक सहल आयोजित केली होती आणि शाहू हायस्कूलनं आपल्या बसेस देखील ज्या होत्या त्या घेतलेल्या होत्या आणि साऊथ इंडियाला टूर काढलेली होती. केवळ 100 रुपयापर्यंत त्या ठिकाणी कन्याकुमारीपर्यंत आपण सहल शाहू हायस्कूलनी काढलेली होती केवळ 100 रुपयामध्ये. बाकीचा खर्च नगरपालिकेने हे केलेला होता. म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एक्सपोजर मिळाला पाहिजे यासाठी अनेक सोयीसुविधा या शाहू हायस्कूलनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. या ठिकाणी मी नंतर IAS मध्ये अभ्यास सुरू केला. IAS मध्ये मी आलो आणि IAS मध्ये आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी काम केलं. याच्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून 2 ठिकाणी होतो, CEO म्हणून होतो, नंतर ST महामंडळामध्ये उपाध्यक्ष म्हणून होतो, आरोग्य विभागामध्ये होतो आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर GSDMध्ये होतो आणि आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये मी प्रधान सचिव म्हणून आहे. माझा हा नेहमी प्रयत्न असा राहिलेला आहे की आपल्याला आपल्या गावासाठी निश्चितपणे काहीतरी केलं पाहिजे. कारण मला ही सदैव जाणीव आहे की मला घडवण्यामध्ये या गावाचं, या गावातल्या लोकांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं जर नसतं तर कदाचित मी या ठिकाणी IAS अधिकारी म्हणून उपस्थित राहिलो नसतो. मला शाहू हायस्कूलनी मला मोफत पुस्तकं, वह्या पुस्तकं, युनिफॉर्म देऊन मला शिकवलेलं आहे, माझ्यावर संस्कार घडवलेले आहेत. मला व्यंकटराव हायस्कूलनी शिकवलेलं आहे. मी IAS चा अभ्यास करताना माझ्या घरी अभ्यासाची सोय नव्हती, तर इथल्या चौंडेश्वरी देवांग समाजाचा, चौंडेश्वरी समाजाच्या मंदिरामध्ये मी अभ्यास 1 वर्ष केलेला आहे, त्यांनी मला मदत केलेली आहे. आपल्या सर्वांचं असं सहकार्य जर नसतं तर हे कदाचित झालंच नसतं. म्हणजे मी सुदैवानं माझे आईवडील, माझे वडील या ठिकाणी आहेत, शिक्षक ते होते, माझे भावंड या ठिकाणी आहेत, या सगळ्यांनी मला सहकार्य केलं, गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं, मदत केली, म्हणूनच मला या ठिकाणी येता आलं. तर या जाणीवेची सतत मी ही जाणीव ठेवून या गावासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करत असतो. या ठिकाणी GSDMध्ये असताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी या ठिकाणी आहेत की जी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जी आहे ग्राउंड वॉटरचा अभ्यास करत असते. हा ग्राउंड वॉटरचा अभ्यास खरं तर फक्त ग्रामीण भागासाठी आहे, पण आपण खास निर्णय घेतला की इचलकरंजी शहरातल्या आपण भूजलाचा अभ्यास करायचा. तर 2 वर्ष अभ्यास करून एक अहवाल नगरपालिकेला दिलेला आहे की या इचलकरंजी शहरामध्ये भूजलामध्ये पाणी किती आहे, त्यातलं चांगलं म्हणजे पिण्यायोग्य कोणतं आहे, पिण्यायोग्य कोणतं नाही आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण एक अहवाल दिलेला आहे. आता नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे हा अभ्यास केवळ एकमेव नगरपालिका आपण इचलकरंजी नगरपालिका घेतलेली होती. आरोग्य विभागामध्ये असताना देखील मला काम करण्याची संधी मिळाली. हे 108 ॲम्ब्युलन्स जी आहे ते ॲम्ब्युलन्स सुरू करण्यामध्ये मला सहभाग घेता आला. आपल्या कावीडीच्या साथीमध्ये दुर्दैवानं काही लोकांचा मृत्यू झाला, त्यावेळी मला मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणि आरोग्यमंत्र्यांच्या सोबत गावामध्ये येऊन काही काम करता आलं. ST महामंडळामध्ये असताना इथल्या ST स्टँडच्या आणि बस सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये काही काम करता आलं. आणि जसं आदरणीय आमदार महोदयांनी सांगितलं की इचलकरंजी गावामध्ये असे अनेक अधिकारी कर्म आहेत की जे मूळचे इचलकरंजीचे आहेत आणि जे विविध पदावर काम करत आहेत, तर त्यांचा एक आम्ही इन्फॉर्मल ग्रुप तयार केलेला आहे, आम्ही इचलकरंजीकल ग्रुप. आम्हाला असं वाटलं होतं की 25-30 विद्यार्थी निघतील, म्हणजे कॅन्डिडेट निघतील, पण जवळपास 95 अधिकारी असे इचलकरंजीचे आहेत की जे विविध पदावर काम करत आहेत. त्यांचा एक ग्रुप आम्ही तयार केलेला आहे, त्यातले काही अधिकारी देखील या कार्यक्रमाला देखील आलेले आहेत. तर यांच्या माध्यमातून इचलकरंजी गावासाठी काय करता येईल याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी काम करत असतात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, गावातल्या ज्या समस्या ज्या अडलेल्या आहेत मग त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतील, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये असतील, शासनामध्ये असतील, त्या आम्हाला सांगा, त्या आम्ही सोडवतो, यासाठी हा ग्रुप प्रयत्न करणार आहे. आणि इचलकरंजीमध्ये शैक्षणिक सुधारणा करणं, क्वालिटी एज्युकेशनसाठी झटणं, हा देखील एक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. तर याच्यासाठी शाहू हायस्कूलचा निवड आम्ही केलेली आहे. कारण शाहू हायस्कूल जे आहे हे याच्यामध्ये सामान्य कुटुंबातली या ठिकाणी मुलं असतात, यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, याची गुणवत्ता वाढली पाहिजे, यासाठी आम्ही विशेष लक्ष द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याचा पहिला भाग म्हणून मागच्या वर्षी मी सरांना, मुख्याध्यापक महोदयांना माहीत असेल, मी ज्यावेळी पहिल्यांदा भेट दिली त्यावेळी विचारलं की गणवेश वाटप विद्यार्थ्यांना झालं का, तर ते म्हणले अजून व्हायचं आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना होता, म्हणजे शाळा खरं तर शाळा जूनमध्ये सुरू होते,
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आपण जूनमध्ये केलं पाहिजे, परंतु ते गणवेश वाटप झालं नव्हतं फेब्रुवारी महिना आला तरी. मग त्यावेळी आम्ही ठरवलं की आपण पुढल्या वर्षीपासून जूनमध्ये शाळा सुरू असताना आमच्या मुलामुलींना गणवेश हे मिळालेच पाहिजेत. त्यासाठी त्या ठिकाणी सी ओ जे आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो. जिल्हाधिकारी नगरपालिकेचं बजेट कलेक्टरकडे जातं, कलेक्टरनंही सांगितलं की हे विद्यार्थ्यांना गणवेश जर तुम्ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जर देत असाल तर त्याचा काही उपयोग नाही आहे, जूनमध्ये मिळालं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, सी ओने देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि नगरपालिकेने त्यांना मान्यता देऊन या ठिकाणी गणवेश यावर्षी जून जुलै महिन्यामध्ये आपल्याला देता आले ही एक समाधानाची बाब आपल्याला या ठिकाणी आहे. तर आम्ही असं ठरवलं आहे की शाहू हायस्कूलचे विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं. खरं तर आमचा प्रयत्न शाहू हायस्कूल ही एक सुरुवात आहे. आपल्या पूर्ण गावाचा जर विचार केला तर पूर्ण गावातलेच आमचे मुलं मुली जे आहेत यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढं आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे करणार आहोत. या ठिकाणी या गावामध्ये अनेक मगाशी काही जणांनी झोपडपट्टीचा उल्लेख केला, झोपडपट्टी आहे, तिथली गरीब मुलं असतात, तर अशा मुलांना देखील साथ दिली पाहिजे. या ठिकाणी एक शिक्षक श्री अशोक जाधव म्हणून आलेले आहेत का? अशोक जाधव साहेब, अशोक जाधव, एक जोरदार टाळी त्यांच्या नावाने हे केली पाहिजे. हे अशोक जाधव सध्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे भंगार. भंगार गोळा करतात ना, भंगार. त्या अभिमानाने सांगतात की त्यांनी भंगार गोळा करून त्यांनी शिक्षण त्यांचं पूर्ण केलेलं आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी भंगार हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते एक लेखक आहेत. हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी ते त्यांना मी फोन केला, लगेच भेटायला आले. त्यांनी मला पुस्तक पण ते दिलेलं आहे. या सर, आपण इकडे या ना, किंवा वर या आपण. तर त्यांना त्यांना मी म्हटलं की आपण असं करू की आपल्या गावामध्ये अशी जी शाळा बाह्य मुलं आहेत जे कचरा गोळा करतात, भंगार गोळा करतात, अनेक आपले वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये अनेक ठिकाणी आपले गरिबी अभावी लोक शाळेला जाऊ शकत नाहीत, ते काम करतात, अशा लोकांचा आपण सर्व्हे करू. तर त्यांनी ते सर्व्हे सुरू करण्याचं काम केलेलं आहे आणि ज्यावेळी ही यादी पूर्ण होईल या गावातली जी मुलं मुली केवळ आर्थिक परिस्थितीमुळं शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत अशा मुलांच्यासाठी विशेष प्रयत्न करून त्यांना आपण शाळेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी ते अशोक जाधव साहेब या ठिकाणी काम करत आहेत. असे अनेक उपक्रम आपण गावामध्ये सुरू करणार आहोत की ज्याची गावाला गरज आहे. या ठिकाणी आणखी एक उपक्रम आपण सुरू असा केलेला आहे की आपण परदेशामध्ये आता आमदार खासदार महोदयांना माहीत आहे किंवा आपल्याला देखील माहीत आहे, आपण परदेशामध्ये बरेच जण जाऊन आले असतील त्यांना माहीत आहे की परदेशामध्ये खूप शिस्त असते, खूप स्वच्छता असते, सगळे नियमाचं पालन करतात. म्हणजे आपण जर कुठल्या पुढारलेल्या देशामध्ये गेला अजिबात केर कचरा दिसणार नाही. मदतीची भावना असते, पर्यावरणासंबंधी त्यांच्यामध्ये जाणीव असते, झाडं तोडली जात नाहीत, झाडं लावली जातात, जगवली जातात, पशुपक्ष्यांची काळजी घेतली जाते. तर हे असं परदेशामध्ये दिसतं, आपल्याकडे का दिसत नाही? तर आपल्याला हे संस्कार आपल्यावर घडवावे लागतील. तर म्हणून आम्ही एक उपक्रम खासदार महोदय आम्ही असा घेत आहोत की या इचलकरंजी शहरातल्या ज्या शाळा आहेत म्हणजे मुलांच्यावर संस्कार घडवले पाहिजेत. म्हणजे सहकार्याची भावना, नियमाचं पालन करणं. अमेरिकेमध्ये रात्री 12 वाजता ट्रॅफिक सिग्नलला पोलीस जरी नसला तरी लोक रेड सिग्नलला थांबतात. का थांबतात? संस्काराचा भाग आहे, त्या ठिकाणी शिस्त त्यांच्यामध्ये आहे. आपल्याकडे ट्रॅफिकच्या नियमाचं पालन होत नाही. का होत नाही? संस्कार आपल्यावर तसे नाही आहेत. तर बाल मनापासून हे संस्कार घडवायचे, शिस्तीचे संस्कार, सहकार्याची भावना, निसर्गाबद्दल प्रेम, हे संस्कार घडवण्यासाठी सध्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये ही गोष्ट नाही आहे, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. म्हणून असा एक विशेष गट आपण तयार केलेला आहे. या ठिकाणी चितकला कुलकर्णी मॅडम किंवा त्यांचे सहकारी आलेत का? आपण आलेले आहात, तर एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाढवल्या पाहिजे. तर चितकला कुलकर्णी मॅडम दुसऱ्या मगाशी आलेल्या होत्या, आमदार महोदयांची त्यांची भेट झाली. त्या चितकला कुलकर्णी मॅडम अशा आहेत की त्यांनी आंतरभारतीय शाळेमध्ये त्या शिक्षिका होत्या, त्यांनी सेवानिवृत्ती घेतली मुदतपूर्व आणि त्या केवळ
पर्यावरणासंबंधी पशुपक्ष्यांच्यासाठी ते काम करत आहेत, तर त्यांची एक त्यांचा एक गट आहे आणि या गटाला सहकार्य करून त्यांना रोटरीचं सुद्धा देखील या ठिकाणी मी आभार मानतो, रोटरीनं देखील याच्यामध्ये मदत केलेली आहे, रोटरीचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, तर रोटरीची मदत घेऊन आणि चितकला कुलकर्णी मॅडमच्या गटाची मदत घेऊन गावातल्या प्रत्येक शाळेमध्ये तो गट जाईल आणि या मुलांना शिस्त, सहकार्याची भावना, पर्यावरणाची भावना यासंबंधीचे विशेष धडे देण्याचं काम आम्ही या शाळेमध्ये करणार आहोत. या ठिकाणी माननीय आमदार महोदयांनी बऱ्याचशा अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्या सर्व मी या ठिकाणी नोंद करून घेतलेलीच आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा इथले वस्त्रोद्योग व्यवसाय जो महत्त्वाचा या ठिकाणी आहे त्या वस्त्रोद्योगासंबंधी काही प्रश्न आमदार महोदयांनी या ठिकाणी मांडलेले आहेत, रस्त्याच्या संबंधी आहे, पूरग्रस्तांच्या संबंधी देखील काही मदतीची आपण द्यायचं राहिलेलं आहे त्याबद्दलही उल्लेख केलेला आहे. अशा अनेक अपेक्षा ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या निश्चितपणे आपण सर्वांनी एकत्र काम करायचं आहे. खासदार महोदय या ठिकाणी आहेत, आमदार महोदय आहेत, आपण सर्वजण आहे, आपण सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज याच्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी आपण याचा अर्थ आपण सर्व म्हणजे मी शासनामध्ये आहे, या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे केवळ आमचीच जबाबदारी अशातला भाग नाही, प्रत्येक नागरिकाची देखील ही जबाबदारी आहे, म्हणजे प्रत्येक नियमाचं पालन करणं. आता नगरपालिकेतर्फे CO साहेब या ठिकाणी आहेत किंवा नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आहेत, स्वच्छ नगरपालिका म्हणजे या पारितोषिक वगैरे मिळालं का आपल्या नगरपालिकेला, स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पारितोषिक मिळालं का आपल्याला, 3 वर्ष आधी मिळालेलं नाही आहे. तर आपली नगरपालिका, आपलं शहर हे सर्वात स्वच्छ राहिलं पाहिजे. कालच म्हणजे खासदार महोदयांना मी सांगू इच्छितो, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यासोबत कालच एक मीटिंग मुंबई महानगराची झाली, म्हणजे मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, मुंबई शहराचा कायापालट झाला पाहिजे यासाठी आता प्रयत्न सुरू आहे, त्यानिमित्तानं बैठक झाली. पण मुख्यमंत्री महोदयांनी हेही सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या राज्यातले सर्व नगरं, सर्व शहरं ही चांगली झाली पाहिजेत. शेवटी आपण या ठिकाणी राहत आहोत, आपण शहरं जर स्वच्छ ठेवली, सर्व नियम आपण पाळले, तर आपलं या ठिकाणी आपलं शहर सुंदर राहील. या ठिकाणी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, नगरपालिका हे तर काम करेलच, पण प्रत्येक नागरिकाचीसुद्धा जबाबदारी आहे. केर कचरा आपण कसा बाहेर टाकतो का, घरामध्येच ओला कचरा, सुका कचरा करतो का, वेगळा करतो का, आरोग्यासंबंधी व्यवस्थित काळजी घेतो का, या सगळ्या गोष्टीमध्ये नागरिकांची देखील सहकार्याची भावना जी आहे, मदत जी आहे, ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या ठिकाणी मागं मी CO साहेबांना बोललेलो की शहरामध्ये आपल्याला ट्राफिक सिग्नल हे झाले पाहिजे, तर त्यांनी मला सांगितलं की आपले ट्राफिक सिग्नल बरेचसे मंजूर झालेले आहेत आणि आपला मेन शिवाजी ST स्टँडच्या तिथं गांधी चौकामध्ये आणि इतर ठिकाणी देखील आपण काही ट्राफिक सिग्नलचं काम आपण करणार आहात, ते लवकरात लवकर आपण करावं, म्हणजे या शहरामध्ये हे शहर अतिशय चांगलं व्हावं यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. या ठिकाणी रोजगार निर्मिती हा देखील फार महत्त्वाचा भाग आहे, म्हणून मी या ठिकाणी जे कौशल्य विकास विभाग जो आहे कोल्हापूरला, त्यांनाही मी असं सांगितलं होतं की इचलकरंजीमध्ये कोणकोणते स्किल डेव्हलपमेंटची गरज आहे, म्हणजे इथं जे युवक शिक्षण घेऊन बाहेर पडतील त्यांना हाताला काम असलं पाहिजे, आणि कोणकोणते, आता वस्त्रोद्योग हा एक झाला, याच्याशिवाय अनेक सेक्टर या ठिकाणी नव्यानं निर्माण होत आहेत, त्या सेक्टरमध्ये मग हॉस्पिटॅलिटी असेल किंवा इतर अनेक असे उद्योग आहेत ज्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे, तर या स्किल डेव्हलपमेंटच्या संबंधी देखील आपण या इथल्या युवकांना स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्यासाठी देखील आपण काम निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये करता येईल. या ठिकाणी शाहू हायस्कूल संबंधी माझ्या काही अपेक्षा देखील आहेत की या शाहू हायस्कूलचं गतवैभव, म्हणजे मला आठवतं आहे मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो त्यावेळी 8 तुकड्या असायच्या, एका वर्गाच्या 8 तुकड्या, म्हणजे अ ब क ड ई फ ह ग, हां आणि झालं का, 8 तुकड्या होत्या. आता प्रत्येक वर्गाची 1-1 तुकडी आहे. आपण हा विचार केला पाहिजे, म्हणजे या ज्यावेळी आपण सुवर्ण महोत्सवी ज्यावेळी वर्ष साजरा करत असतो तर त्यावेळी आपल्या चांगल्या आठवणी जशा आहेत तशाच आपण आत्मपरीक्षण देखील केलं पाहिजे की आपल्याला काही गोष्टींची करण्याची देखील गरज आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला गुणवत्ता वाढ ही असली पाहिजे. या ठिकाणी इथले गुरुजन जे आहेत
ते प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्यासोबत संवाद साधताना मी त्यांना देखील काही सूचना दिलेल्या आहेत की आपलं स्वतःचं डेडिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्यावर जेवढं तुम्ही संस्कार घडवाल तेवढं विद्यार्थी पुढं आणखी प्रगती त्याच्यामध्ये करेल. म्हणून शिक्षकांनी देखील आवश्यकता असेल त्या ठिकाणी जादा तास घेणं, विद्यार्थ्यांच्या ग्रहभेटी देणं, विद्यार्थ्यांना भेटणं हे देखील काम करण्याची याच्यामध्ये गरज आहे. या ठिकाणी सपकाळे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण माजी विद्यार्थी जे आहोत त्यांची आपली देखील फार मोठी जबाबदारी आहे, आणि मला आनंद आहे की माजी विद्यार्थ्यांची संघटना या ठिकाणी स्थापन आहे, आणि त्यांनी जी सूचना आपण केली होती ती मान्य केलेली आहे की काही घरं दत्तक घ्यायची, म्हणजे दहावीचे मुलं मुली जे आहेत म्हणजे त्यांच्या घरी जर आपण गेलो आणि पालकांना जर सांगायला लागलो की तुमचा मुलगा मुलगी या शाळेमध्ये आहे, आता परीक्षेचे दिवस आहेत, त्यांना कामाला देऊ नका, मला मी दहावीच्या वर्गामध्ये मागच्या वेळी गेलो तर मला मुख्याध्यापकांनी सांगितलं की बरीचशी मुलं दहावीला असली तरी त्यांना काम करायला जायला लागतं परिस्थितीमुळं, म्हणजे विशेषतः जेवणाच्या म्हणजे वाढप्याचं काम, मगाशी वाढपी म्हणून आपण उल्लेख केला तर लग्नामध्ये विशेषतः वाढप्याचं काम करण्यासाठी मुलं मुली जात असतात, आर्थिक परिस्थितीमुळं जावं लागतं याच्यामध्ये. तर आम्ही माजी विद्यार्थ्यांनी त्यांना पालकांना सांगितलं पाहिजे की आता परीक्षेचे दिवस आहेत, यांना अभ्यास करू द्या, शाळेमध्ये जास्त अभ्यासिका आपण याच्यामध्ये अभ्यासिकेचे वर्ग आपण सुरू करू आणि या मुलांना जास्तीत जास्त सपोर्ट देण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये केला पाहिजे याच्यामध्ये. या ठिकाणी माननीय खासदार महोदयांच्यावर इंटरॅक्शन करताना त्यांनी मला सांगितलं की ते संसदेमध्ये अनेक समित्या असतात, त्याच्यामध्ये जी माहिती तंत्रज्ञानाची समिती आहे त्याच्यामध्ये ते सन्माननीय सदस्य आहेत आय टीचे. तर आय टीच्या संबंधी देखील आपल्या गावामध्ये निश्चितपणे काही चांगल्या गोष्टी करता येतील, त्याच्याबद्दल देखील आपल्याला विचार याच्यामध्ये निश्चित करता येईल. मला श्री प्रकाश अण्णांच्या सोबत पूर्वीचा देखील मला अनुभव आहे की वस्त्रोद्योग आणि इतर कामाबद्दल ते तळमळीनं काम करत असतात. निश्चितपणे या गावासंबंधी ॲज अ टीम म्हणून, म्हणजे आमदार महोदय, खासदार महोदय आणि आपण निश्चितपणे ॲज अ टीम म्हणून निश्चितपणे या गावामध्ये आपण काम करू याची मला खात्री वाटते. या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे की आपण या 2-3 दिवसांमध्ये मला इतक्या जणांचे फोन आले, मेसेज आले की आपण या कार्यक्रमामध्ये या. खरं तर माझं या कार्यक्रमाला येणं खरंच निश्चित नव्हतं, कारण आपल्या सर्वांना उल्लेख आपण केलेलाच आहे 30 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि खूप जबाबदाऱ्या आहेत, परंतु काय करायचं, यायचं का नाही यायचं, एकीकडे मला असं वाटायचं की अरे आपली शाळा आहे आलं पाहिजे. ते मी व्यंकटराव हायस्कूलच्यासुद्धा 75व्या वर्धापन दिनाला मी आलो होतो. शाहू हायस्कूल तर माझा पाया आहे, या ठिकाणी मला आलंच पाहिजे. आणि मला शाहू हायस्कूलबद्दल एक मेसेज पण द्यायचा आहे की लोकांनी देखील परसेप्शन बदललं पाहिजे की शाहू हायस्कूल म्हणजे नगरपालिकेची शाळा, म्हणजे काही कारभार बरोबर नसेल, हे परसेप्शन देखील बदलण्याची गरज आहे. कारण शाहू हायस्कूलमधून आमच्यासारखे विद्यार्थी या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, शाहू हायस्कूलमध्ये आमच्यासारखे या ठिकाणी गुरुजन शिकवणारे आहेत की शाहू हायस्कूल देखील एक चांगली शैक्षणिक संस्था आहे, याकडं एक परसेप्शन बघण्याचं परसेप्शन देखील लोकांनी बदललं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटत होतं की अरे आपण या कार्यक्रमाला आलं पाहिजे. म्हणून मी काल रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारलं, सर म्हणलं असं असं आहे कार्यक्रम आहे, सगळे वाट बघतायत आणि मी त्या शाळेचा विद्यार्थी आणि ती नगरपालिकेची शाळा आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नगरपालिकेच्या शाळेमध्ये तुम्ही शिकला का, अरे वा, कौतुक वाटलं त्यांना. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही निश्चितपणे गेलं पाहिजे त्या कार्यक्रमाला, बाकी काय ते मी पाहून घेतो म्हटलं. तर त्यांनी मला परवानगी दिली, मी त्यांचे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो, त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी येऊ शकलो. आणि मी IAS मध्ये आलेल्या पहिल्या दिवसापासून हे मी असं मानतो की IAS परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थिनी बसत असतात, पण दरवर्षी साधारण 70-80 केवळ 70-80 IAS अधिकारी निवडले जातात. आज देशभरामध्ये 4,500 IAS अधिकारी आहेत सर्व राज्याचे मिळून. देशाची लोकसंख्या आता 130 कोटी आहे, तर या 130 कोटीमध्ये आम्ही फक्त 4,500 IAS अधिकारी आहोत. त्या 4,500 पैकी महाराष्ट्रामध्ये 450 आहेत. आता ज्यावेळी आम्ही स्पर्धा परीक्षेला बसलो त्यावेळी ज्यांची निवड नाही झाली ते काही अभ्यासामध्ये कमी होते, ढ होते अशातला भाग नाही, तेही होतेच, चांगलेच होते.
पण स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामुळं काही जणांची निवड झाली, काही जणांची झाली नाही. आमची निवड झाली ईश्वरी कृपेमुळं, आपल्या सर्वांच्या शुभेच्छेमुळं, आणि अभ्यास पण आपल्याला करावा लागला. मी याच्या पुढं जाऊन असं मानतो की 130 कोटीमध्ये 4,500 IAS अधिकारी देशामध्ये आहेत, त्याच्यामध्ये मी आहे हे मी माझं भाग्य मानतो. आणि ईश्वरानं मला आपल्या सर्वांच्यासाठी, या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी काम करण्याची संधी दिलेली आहे, त्याच्यामुळं मी माझं काम हे एक ईश्वरीय काम म्हणून पाहतो. कोणतंही काम असेल, जेवढी लोकांना मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं काम माझ्या हातून हो, ही अशीच माझी ईश्वराला नेहमी प्रार्थना असते. परवा काही दिवसापूर्वी या ठिकाणी विजय हवळ आलेले आहेत का? विजय हवळ आलेले आहेत. त्यांनी फोन केला की एक अतिशय गरीब महिला दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, पैशाची गरज आहे, मदत मिळत नाही. लगेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून आम्ही 25,000 रुपये त्यांना दिले. काल एक आमच्याकडे कुटुंब असं आलं होतं, त्यांचा अमेरिकेमध्ये मुलगा शिकतो आहे, नाही शिकून आता तो जॉब करतो आहे. तो मागच्या 2 वर्षापासून मिसिंग आहे, गायब आहे, त्याचा लोकेशनच लागत नाही. ते बिचारे पालक आमच्याकडे आले. लगेच आम्ही मग मुख्यमंत्री महोदयांचं पत्र घेऊन मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सला कळवलं आणि तिथून हालचाली सुरू आहेत. त्यांच्या पालकांचा फोन आला, साहेब 2 महिने आम्हाला कोणी दाद देत नव्हतं, आता पहिल्यांदा आम्हाला तिथली जी एम्बसी आहे ह्युस्टनमधली तिथून आम्हाला फोन आल्याने हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर असं या महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी, देशातल्या लोकांच्यासाठी, जे गरजू लोकं जे आहेत त्यांच्यासाठी जेवढं काम करायची, ही एक आम्हाला संधी आहे असं आम्हाला वाटतं. तर निश्चितपणे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आपल्या सर्वांचा सपोर्ट, त्याच्यामुळं जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण निश्चितपणे करू. आपलं माझ्यावरचं प्रेम बघून मी खरोखरच भारावून गेलेलो आहे. म्हणजे आपण ज्या ज्यावेळी मी इचलकरंजी गावामध्ये येतो किंवा मी आपण मुंबईला येता त्यावेळी आपण मला भेटता, मला शुभेच्छा देता, आशीर्वाद देता, गुरुजनांचा आशीर्वाद मला आहे, तर मी मनापासून मी आपला आभारी आहे. असंच आपलं आमच्यावरचं प्रेम राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि या शाहू हायस्कूलच्या 50व्या या वर्धापन दिनानिमित्त, सुवर्ण जयंती वर्षानिमित्त मला येता आलं, याबद्दल मी आणि आपण मला या ठिकाणी सत्कार माझा केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.